शेताची धामणी झाल्यावर दोघांनी धान्य पोत्या मध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून दिली. दुपारी मोठा भाऊ शेतात आला. यंदा सगळे पीक झाले त्याचा मला विचार आला. धान्याचं अजून लगन झाले नाही. शेतीचे सण सण एक फणस करावे लागतात. तेव्हा त्याला आपल्या वाटातरी काहीतरी दिले पाहिजे. असा विचार करून मोठ्या भावाने आपल्या वाटणीतून पाच पोती छोट्या भावांची भाकरी ठेवून दिली. सायंकाळी राखणदारी करायला छोट्या भाऊ खड्यावर आला. त्याच्या मनात विचार आला, इतके धान्य आपल्याला कशाला हवे? दादाला मनोबाळ आहे, मी एकटाच आहे, मला कमी धान्य मिळाले तरी चालले, पण दादाला यांची आवश्यकता आहे. असा विचार करून छोट्या भाऊंनी आपल्या वाटेच्या पोटांमधून पाच पोती मोठ्या भाऊच्या थप्पीत ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी खड्यावर जाऊन दोघी पाहतात, तो दोघांची पोती पूर्वीतकीच माझी पोती वाढली कशी? त्यांच्या मनाला प्रश्न पडला. नंतर दोघांनीही एकमेकांकडे चौकशी केली. खरी होती का समजतानाही दोघंही घेऊन आले. तेव्हापासून ते